प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार महेश पासलकर. दौंड तालुका प्रतिनिधी प्राध्यापक सुनील नगरे. दौंड तालुक्यातील वीरबाजी पासलकर व पानशेत धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न व प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी पाटस तालुका दौंड येथे पुनर्वसन आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महेश पासलकर म्हणाले की दौंड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखला असून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे. पुनर्वसित गावठाण मोजणीबाबत शासनाकडून मंजूर झालेल्या निधीतून तालुक्यातील एकूण 33 गावठाणांपैकी 27 गावठाणांच्या मोजण्या पूर्ण झाल्या असून 6 गावठाणांच्या मोजण्या प्रलंबित आहेत. तरी शासन स्तरावर पाठपुरावा करून एकूण 18 गावठाणांचे 7-12 सदरी नोंदी झाल्या आहेत. तसेच उर्वरित 15 गावठाणांचे 7-12 सदरी नोंदणीबाबत दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे राजपत्र प्रसिद्ध करणे कामी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. पिंपळगाव नानगाव सोनवडी सह उर्वरित 6 गावठाणांच्या मोजण्या लवकरच पाठपुरावा करून घेणार असून गावठाणांच्या हद्दी कायम करण्याबाबत देखील येत्या सोमवारपासून कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करून घेणार असून हद्द कायम करतेवेळी प्रत्येक प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन महेश पासलकर यांनी प्रकल्पग्रस्तांना केले. यावेळी तालुक्यातील पुनर्वसित गावातील प्रकल्पग्रस्त त्यांचे प्रतिनिधी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.